वृद्धत्व हे आयुष्यातील दुसरे बालपण मानले जाते. या काळात वृद्धांना समाजाची कुटुंबाच्या मायेची जास्त गरज असते, परंतु बरेच वृद्ध या मायेला पारखे होतात. त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अशा वृद्धांची सेवा करण्याच्या उद्देशाने नाशिकमधील अमोल गायकवाड या तरुणाने पुढाकार घेतलाय. त्यांनी वृद्धांसाठी निसर्ग केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये नाशिक जिल्ह्यासह मुंबई, इंदोर आदी भागातून आलेल्या वृद्धांना या सेंटरचा आधार लाभलाय. निसर्ग केअर सेंटरचे संचालक असलेल्या अमोल गायकवाड यांनी पत्नी सविता गायकवाडसह आपला वाढदिवस निसर्ग केअर सेंटरमध्ये साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापून त्याचे वाटप केले. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे. अभिनेता धर्मराज खैरनार, युवा सेवा उपजिल्हाध्यक्ष बाळा शिरसाट यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. फिजिओथेरपी करताना फिजिओथेरपी जर व्यवस्थित दृष्टीने केली तर त्याचबरोबर मेंदूला सुद्धा डेव्हलपमेंट होईल, आणि मेंदूला जर रक्तपुरवठा होत नाही तर रक्तपुरवठा सुद्धा सुरळीत होईल. फिजिओथेरपी आणि पेशंटची व्यवस्थित सगळी व्यवस्था ठेवली तर मी डोळे झाकून माझा मुलगा जावई आणि आम्ही निसर्ग केअर सेंटरची निवड केली आणि ती निवड सार्थ केली असा आज आम्हाला अनुभव आलेला आहे. आणि आज मिसेस प्रगतीपथावर आहे. दररोज कासवाच्या गतीने का होईना, पण व्यवस्थित अगदी इम्प्रूव्हमेंट होते आणि आम्ही फार समाधानी आहोत. त्यामुळे प्रत्येकाला मी सांगेन की म्हातारपणीची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे, परंतु जे करू शकत नाही त्यांनी काही एक विचार न करता निसर्ग केअर सेंटरमध्ये ॲडमिट करावं. आणि 100% गॅरंटी आहे की ते आईवडिलांसारखीच दोघं नवरा बायको सेवा करतात सर्वांची, आणि स्टाफकडनं करून घेतात. हे नेतृत्व सुद्धा अमोलजींनी आणि सविता ताईंनीच करावं असं मला वाटतं. वृद्ध आश्रमामध्ये वृद्धांसोबत सर्वांनी एकत्र येऊन आणि त्यांच्यासोबत केक कापून असा एक मोठ्या प्रमाणात चांगला उपक्रम राबवला आहे. आणि ते निसर्ग केअर सेंटरचे संचालक असून ते वृद्ध आश्रमाची ज्या पद्धतीनं सेवा करतात ते एक समाजाने त्यांचा आदर्श घेण्यासारखं त्यांचं एक कार्य आहे. आणि आम्ही सर्व मित्रपरिवार त्यांच्याकडनं हा एक मोठा आदर्श घेऊन समाजामध्ये चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या मुद्द्याबद्दल त्यांना आज या वाढदिवसाच्या आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या शिवसेना पक्षाकडनं, तसेच माझ्या शिरसाट परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक रेलभाऊ पाटील उपस्थित झाले आहे, तसेच खैरनार साहेब पण उपस्थित झाले आहे. मी त्यांचे आभार मानतो आणि अमोलजी गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत आपलं मनोगत व्यक्त केले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त निसर्ग केअर सेंटरमध्ये खैरनार सर, बाळाभाऊ, युवा सेनाचे उपजिल्हा अध्यक्ष रविभाऊ, तसेच सर असे जमले, त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी माझ्यावर असंच प्रेम ठेवावं हीच मी त्यांची अपेक्षा बाळगतो. या प्रसंगी धर्मराज खैरनार, बाळा शिरसाट, सुनील आरोटे, रवी पाटील आणि मित्रपरिवार उपस्थित होता. नोव्हेंबर 2012 सुरू झालेल्या निसर्ग केअर सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी केली जाते. दररोज डॉक्टर पराग देसले नियमितपणे रुग्णसेवा करीत आहे. येथे रुग्णांची निवासाची व जेवणाची व्यवस्था केंद्रामार्फत केली जात आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष भावसार, नाशिक.